नमस्कार, मी सुजाता ठाकूर। आज आपण करणार आहोत कंटवली आणि वालाची भाजी। कंटवली ही वालासोबतही खूप छान लागतात, तर आज आपण करून दिली आहे। आणि ही कारल्यासारखी दिसतात, पण ही कारली नसून ही पावसाळी मिळणारी भाजी आहे। ही वर्षभर आपल्याला उपलब्ध नसते, फक्त पावसाळ्यात आपल्याला ही मिळते। आणि ही फार आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, आणि त्याच्यामुळे ह्याची भाजी ह्या सीझनमध्ये नक्की खावी। आता मी तुम्हाला ह्याची काशी कापायची ते दाखवते। ज्या पवळ्या असतात कंटवल्या, त्या आपण पूर्णपणे घेणार आहोत। त्याच्यातली बिया काढून टाकायची गरज नाही, एक वरचं व खालचं टोक आपण काढून टाकणार आहोत। हे बघा, ही ह्याच्यात कवळी बी आहे, ही आपण घेणार आहोत। ह्याच्यामुळे काही कडवटपणा लागत नाही, पण जर मोठं कंटवलं असेल आणि त्यातली बी जर मोठी असेल तर ती आपण काढून टाकणार आहोत, नाही तर त्याचा कडवटपणा हा येतो। ही बघा, ही बी जाड आहे, तर ही आपण त्यातली बी काढून टाकणार आहोत। अशा पद्धतीने आपण सगळी कंटवली साफ करून घेणार आहोत। हे कडवेवाल आहेत, हे आपण बाजारात तुम्हाला मिळतात, हे लाल रंगात पण मिळतात आणि सफेद रंगामध्ये पण मिळतात। हे कडवेवाल जास्त चवीला खूप चांगले असतात। मी हे कडवेवाल घेऊन एक दिवस पाण्यात भिजत घातले व दुसऱ्या दिवशी कापडात बांधून ठेवले, त्यामुळे त्याला कोंब आलेले आहेत। कोंब आल्यानंतर त्याची सालं काढून घेतली आहेत, ती अशा पद्धतीने मी आता पाण्यात भिजत घातलेले आहेत। ते छोटे वाल बघा केवढे मोठे झालेले आहेत। आता आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊया। ह्यातलं मी पाणी काढून घेते। मॅरिनेट करायसाठी आता आपण त्याच्यात थोडीशी हळद घालणार आहोत। मसाला हा घरगुती मसाला आहे माझा। त्याच्यानंतर थोडंसं जिरं पूड, थोडी धने पूड, थोडं खोबरं, अर्धा चमचा मीठ घालणार आहे। गॅसवर कढई ठेवले तापवत, त्याच्यात आपण तेल घालून घेणार आहोत। 2 ते 3 टेबलस्पून तेल घेणार आहोत। तेल तापून द्यायचंय म्हणजे आपली फोडणी छान होईल। तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण प्रथम राई, जिरं घालणार आहोत, राई जिरं तडतडलेलं आहे, त्याच्यावर आपण मिरच्या घालणार आहोत। आलं लसूण थोडे ठेचून घेतलेले आहेत, एकदम बारीक पेस्ट केलेली नाही आहे त्याची। त्यावर आपण घालणार आहोत कांदा, कांदा थोडा नरम करून घेणार आहोत आपण। कांदा आपला नरम झालेला आहे, त्याच्यात आपण आता फोडणीवरती हळद, मसाला, हिंग, व
हिंग घालून आपण सगळं मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यात आपण वाल घालणार आहोत जे आपण मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. मोड आलेले वाल आहे त्यामुळे शिजायला थोडा वेळ लागणार म्हणून आधी आपण वाल घालून थोडीशी वाफ काढून घेणार आहोत. कंटवली कवळी आहे त्यामुळे ती लवकर शिजणार. आता आपण हे वालामध्ये थोडं पाणी घालून शिजवत ठेवणार आहोत. आपण बघूया वाल थोडेसे शिजले आहेत का. हा वाल थोडे अर्धवट शिजलेले आहेत. आता आपण ह्याच्यात कंटवली घालणार आहोत. गूळ घालणार आहोत. धनेपूड, जिरं पूड. आता आपण हे सगळं एकत्र करणार आहोत. मग अशी मीठ आपण फक्त वालापुरतं आपण घातलेलं होतं. आता कंटवलीला पण मीठ थोडंसं कमी पडू शकतं म्हणून आपण त्याच्यात थोडं अजून मीठ ॲड करणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. ही भाजी फार चवीला छान लागते. नक्की सर्वांनी करून पहा. आता आपण शिजवत ठेवणार आहोत. झाकून आपण शिजवून घेऊया. आता आपण बघूया भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आता ह्याच्यात आपण वरतून कसुरी मेथी घालूया. ही थोडीशी अशी चोळून घ्यायची म्हणजे कुस्करल्या ती छान मुरते. त्याच्यामुळे चव छान येते व वासही छान येतो. त्याच्यात आपण आता खोबरं घालणार आहोत. या भाजीला खोबरं जास्त घातल्यावर खूप छान चव लागते. आपली भाजी झालेली आहे. कोथिंबीर घालूया आपण त्याच्यावर आणि गॅस बंद करून घेऊया.